झाले सांगता दोन तीन परीक्षा केंद्रात बदल झाले आणि हॉल तिकीट वर काही वेगळेच केंद्र नमूद केले होते. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर तणाव आलाय. महोदय जशा युनिव्हर्सिटीच्या सूचना किंवा गाईडलाइन्स दिल्या होत्या आणि 21-22 अकॅडमिक कॅलेंडर ठरवलं गेलं होतं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे पेपर झालेलेच नाहीये व त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष देखील सुरू झाले नाहीये. हे प्रत्येक शाखेचा विद्यार्थी बोलतोय. ऑनलाईनमुळे आधीच 2.5 वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हिसकळीत झालेली होती आणि अचानक विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग चालू झाले 5 एप्रिलला आणि विद्यार्थ्यांना आपल्या जागेवर यायला स्वतःची मानसिकता तयार करायला वर्गात बसायची मनस्थिती करायला 1 महिना गेला. त्यात 20 मेला कॉलेजेस ने सिलेबस संपला. दुरून इकडून आमच्या तिकडून 10 सेकंद राहू दे. सबमिशन्स करायचे होते, प्रोजेक्ट तयार करायचे होते, प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचा अभ्यास करायचा होता, असाइनमेंट लिहायच्या होत्या व युनिव्हर्सिटीची संलग्न रिपोर्ट देखील युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड करायचा होता. हे सर्व करताना विद्यार्थी अभ्यास कधी करणार आणि उत्तीर्ण कसं व्हायचं असा प्रश्न पदवीच्या विद्यार्थ्यांना. 21-22 अकॅडमिक कॅलेंडर ठरवलं गेलं होतं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे पेपर झालेलेच नाहीये व त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष देखील सुरू झाले नाहीये. हे प्रत्येक शाखेचा विद्यार्थी बोलतोय. ऑनलाईनमुळे आधीच 2.5 वर्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. पाठवायचे लोकेशन प्रश्न विचारणार आहेत की डायरेक्ट बोलायचं काय सांगाल. आपण जे आज आंदोलन केलं कशा संदर्भात केलं सर? आजचं जे आंदोलन होतं हे स्टुडंट्ससाठी होतं. स्टुडंट्सवर जे अपारदर्शकरित्या हॅरॅसमेंट होते यासाठी हे आंदोलन होतं. स्टुडंट्सला एक परिपत्रक युनिव्हर्सिटीने जाहीर केलं होतं 2021-22 की विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झामिनेशन द्या जुलैमध्ये होतील पण विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशन झाल्या जूनमध्ये. विद्यार्थ्यांना फावला टाईम भेटला नाही. युनिव्हर्सिटीने एक ऑफलाईन परिपत्रक जारी केलं की त्याच्यात युनिव्हर्सिटीने सांगितलं की विद्यार्थ्यांचे ऑफलाईन कॉलेज हे 4 एप्रिलला चालू होतील आणि 20 मेला विद्यार्थ्यांचा ऑफिशियली सिलेबस कम्प्लीट करायचा. हा जो 45 डेजचा जो पिरियड आहे हा 45 डेजमध्ये 10 दिवस सुट्ट्या गेल्या. 35 दिवसात विद्यार्थ्यांनी त्यांचे असाइनमेंट कम्प्लीट करायचे, त्यांचे ब्लॅकबुक रेडी करायचे की त्यांचे मेजर प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे. मेजर प्रोजेक्ट कम्प्लीट करायला टेक्निकली 2-2 महिने लागतात सर. तर 35 डेजमध्ये हे स्टुडंट्स काय काय करणार आहेत आणि यानंतर युनिव्हर्सिटीने सांगितलं की यामध्ये युनिट टेस्ट देखील कंडक्ट करा. हे सर्व होत असताना तर हे सर्व करताना विद्यार्थी अभ्यास करणार कधी? जर रात्री 2:30-2:30 वाजता आम्ही ब्लॅकबुक तयार केलं, युनिव्हर्सिटीला सबमिट केलं सर कॉपीज, तर विद्यार्थी अभ्यास करणार कधी आहेत? आणि अशा वेळी आम्हाला विद्यार्थ्यांवर बर्डन आलं आहे. अचानक 10 दिवसात त्याचं युनिव्हर्सिटीने अचानक नवीन परिपत्रक सेट केलं आहे, विद्यार्थ्यांना सेंटर अलॉट केले आहेत, रात्री 3-3 सेंटर चेंज होत आहेत आणि अचानक सेंटर चेंज करून तिथं विद्यार्थ्यांना पाठवण्यात येतं आहे पेपर द्यायला. विद्यार्थ्यांची अजिबात मानसिकता नाही आहे. विद्यार्थी त्रस्त झालेत, पालक देखील त्रस्त झालेत आणि आपल्या औरंगाबाद विद्यालयाचे किंवा औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे लाखो विद्यार्थी चांगले चांगले मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये किंवा हजारो विद्यार्थी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्लेस्ड आहे. विप्रो झाली, ॲसेंचर झाली, त्यानंतर TCS झाली, बाकीच्या स्ट्रीम्सच्या त्यांच्या नावाजलेल्या मल्टीनॅशनल कंपनीज असतील पण त्यांचं एक क्रायटेरिया आहे की जे मुलं प्लेस झालेत त्यांना 60%च्या अबोव मार्क पडले पाहिजे फायनल इयरला किंवा प्री फायनल इयरला किंवा ते आणि ते पास देखील झाले पाहिजे. ऑल सेम ऑल क्लिअर. तर असे जे क्रायटेरिया आहेत त्यांचे आणि मुलांनी जॉईनिंग घेतली नाही अजून, त्यांची जॉईनिंग होल्ड करण्यात आलेली आहे. जर उद्या चालून जर विद्यार्थ्यांचा अभ्यासच झालेला नाही, बॅक लागला त्यांचं, त्यानंतर त्यांचं प्रॉपर पर्सेंटेज पडले नाही तर याची जबाबदारी प्रशासन घेईल का? हाच विद्यार्थ्यांचा आणि त्यांचा पालकांचा प्रश्न आहे सर. बेरोजगारी वाढणार नाही का अशा टायमाला? हाच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सर्वसामान्य जनतेला आणि प्रशासनाला विचारला गेलेला प्रश्न आहे सर. सर माझं नाव प्रितेश पवार. एक मिनिटाचं बोलायचं जास्त नाही बोलायचं, त्याला हात नाही लावायचं, फक्त तुम्हाला इकडे बघायचं, याच्याकडे बघायचं नाही. ते मी केले वर लावून. नाव काय आपलं?
माझं नाव आदिती पवार, मी बी सी एसचे स्टुडंट आहे आणि आमचे खूप कमी कालावधीमध्ये पेपर पूर्ण हे केलेलं आहे आणि अचानक एकाच दिवशी 3-3 सेंटर बदलत आहे. सेंटर तर बदलले ते चालेल आम्हाला, पण आमचं पेपरचं टायमिंग होतं 9 ते 11 आणि आमचा पेपर दिला आम्हाला 11 वाजेला आणि 1 वाजेला पेपर आमच्याकडून घेतला गेला. त्या दिवशी माझा अटॉय सिंटेल नावाच्या कंपनीचा पेपर इंटरव्ह्यू होता आणि इंटरव्ह्यू होता माझा 12 वाजेला आणि मला 11 वाजेचा पेपर देऊन मला 12 वाजेला इंटरव्ह्यू द्यायचा होता. पण परंतु 11 वाजेला त्यांनी पेपर आमच्या हातात दिला आणि 1 वाजेला पेपर संपल्यान त्याच्यामुळे मला इंटरव्ह्यू देता नाही आला आणि माझी चांगली अशी कंपनी माझ्या हातातून गेली. आम्ही फायनल इयरचे स्टुडंट आहे, आम्हाला फक्त डिग्री घेऊन चालणार नाही, आम्हाला आमच्या फ्युचरचा सुद्धा विचार करणं आहे. आम्हाला कंपनी एखाद्या सिलेक्शन पाहिजे, आमच्या घरच्यांची काळजी येते, त्याच्यामुळे आम्हाला फक्त म्हणजे कालावधी वाढवून देण्याची आमची मागणी आहे आणि पुढे पेपर 1 महिना एक्सटेंड करावे आणि आज तारीख 6 जून आहे, पुढे 6 जुलैपासून जरी पेपर घेतले तरी काही हरकत नाही, ऑफलाईनरित्या घ्या काही पण करा, पण आमचे पेपर पुढे एक्सटेंड करा.